राज्य शासनाच्या निर्णयानुसार ज्या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असेल त्या ठिकाणी कुठले निर्बंध असावे असे नियम बांधून दिले गेलेले आहेत। नागपूर शहरात परिस्थिती आटोक्यात असून शनिवारी प्रथमच शून्य बाधितांची शहरात नोंद झाली आहे। शहरातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना शहरात लेवल 3 चे निर्बंध कशासाठी? नव्या निर्बंधानुसार नियम शिथिल करण्यात आले असले तरी मनोरंजन शैक्षणिक यासह अन्य काही क्षेत्रांवर अन्याय करण्यात आला आहे। हॉटेल व्यावसायिकांनाही दिलासा देण्यात आलेला नाही। सर्व मार्केट खुले असताना या व्यावसायिकांवर अन्याय योग्य नसून नागरिकांनी उपजीविकेचे संरक्षण केले पाहिजे असे म्हणत व्यापाऱ्यांनी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्यापुढे आक्रोश व्यक्त केला आहे। नागपूरपेक्षा बिकट परिस्थिती असताना मुंबई स्थानिक प्राधिकरण व ठाणे जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाच्या वतीने व्यापाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहे। मग नागपूर शहरात निर्बंध कठोर कशासाठी असा प्रश्न सरकार जगाव वाणिज्य बचाव संघर्ष समितीच्या वतीने उचलण्यात आला असून समितीचे संयोजक दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांनी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांना भेटून संताप व्यक्त केला आहे। राज्यातील अकोला शहरातील निर्बंधांचा दाखला यावेळी देण्यात आला। दरम्यान अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला शहरात निर्बंध असलेले व्यवसाय देखील खुले केले आहेत। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दबाव तयार करून शहरातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। यावेळी राऊत यांनी सांगितले की या संदर्भात शासनाकडे आधीच मागणी केली असून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। निर्णयानंतर परिस्थिती सर्वसामान्य होईल असेही त्यांनी सांगितले। नागपूरला जे टाइम रिस्ट्रिक्शन आहे 4 वाजेपर्यंतच आहे, त्यामुळे संध्याकाळचे कोणतेच कार्यक्रम जसं की वाढदिवस आहे, साक्षा लग्न आहे, रिसेप्शन्स आहे, ते आम्ही घेऊ शकत नाही। आणि परमिशन फक्त 50 लोकांना आहे। 50 लोकांमध्ये आता लेवल 1 मध्ये सिटी आल्यानंतरही तुम्ही ती परमिशन कमीत कमी 200 लोकांची करावी अशी शासनाला नम्र विनंती आहे। आणि हां, पालकमंत्र्यांशी आमची चर्चा झालेली आहे या संदर्भामध्ये, त्यांनी वेळ मागितलेला आहे, सोमवारपर्यंत ते निर्णय घेतो असं बोलले। सोमवारपर्यंत जर निर्णय झाला तर पुढची कारवाई आमच्या संघर्ष समितीचे दीपेन भाऊ अग्रवाल यांच्या डॉक्टर नितीन राऊत जी से हमारी चर्चा हुई संघर्ष समिति की, और हमने उनको बताया कि अभी तक के हम लोग ये सोचते थे कि वेस्टर्न महाराष्ट्र और विदर्भ में डिस्क्रिमिनेशन चल रहा है, लेकिन विदर्भ में भी सिटीज़ में अगर अकोला में अलग गाइडलाइन है और नागपुर में अलग है, और अकोला में अगर जो शिथिलता है वो रेस्टोरेंट्स के लिए और अदर सेक्टर्स के लिए बढ़ा के दी जा रही है और नागपुर में नहीं दी जा रही है, तो हमने उनको ये कहा है कि यहाँ के लोग आप मतलब संघर्ष समिति के बिहाफ पे आप मुख्यमंत्री से बात करके या आपका खुद का पावर यूज़ करके आप यहाँ पे भी शिथिलता लाइए। उन्होंने अश्योर किया है कि वो जल्द से जल्द हमारी राज्य संगठना रेस्टोरेंट्स बार परमिट रूम की मुख्यमंत्री जी से मिली थी, मुख्यमंत्री जी ने उनको आश्वासन दिया कि 10 तारीख को वो सेकेंड जो फेज है रिलैक्सेशन का वो अनाउंस करेंगे, जिसके अंदर जो फर्स्ट फेज में सेक्टर्स जो छूट गए थे उनको कवर करेंगे, जिसमें रेस्टोरेंट परमिट रूम मंगल कार्यालय वगैरह इत्यादि उसमें ज़रूर शामिल रहेंगे। और उन्होंने ये भी कहा है कि मेरे साथ पेशेंस रखिए, मैं मंडे को इसके ऊपर निर्णय अनाउंस करने वाला हूँ, तो हम मंडे तक उनका ऑर्डर का इंतज़ार करेंगे। अगर मंडे को कोई डिसीजन या कोई ऑर्डर नहीं आती है तो हम आने मतलब उसके बाद 10 तारीख के बाद हम आगे हमारी मीटिंग करके आगे की रणनीति तय करेंगे, लेकिन हमारा एजिटेशन जब तक के अफेक्टेड सेक्टर के एकदम शंकरानंद साठी ब्यूरो रिपोर्ट।